ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना प्रतिबंधक लस घेणं आता सक्तीचं करण्यात येत असल्यानं लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासनाला लसीकरणाच्या वेळेत वाढ करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार लसीकरण केंद्र सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाची नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. त्यातच आता लस घेणंही बंधनकारक करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. दिवसाला जिल्ह्यामध्ये जवळपास 40,000 नागरिक लस घेत आहेत. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता यापुढे आता लसीकरणाची वेळ वाढवण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. लसीकरण केंद्र वाढवण्याऐवजी लसीकरण केंद्र यापुढे सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं. आणि ज्यांचा आता सेकंड डोस ड्यू आहे असे जे लोक मोठ्या प्रमाणात उरलेले दिसून येतात, तर त्या लोकांसाठी लसीकरणाचा वेळ आपल्या केंद्रांवर वाढवण्याचं नियोजन आपल्या जिल्ह्यामध्ये आपण केलेलं आहे. DHOंकडून अशा सूचनासुद्धा गेलेल्या आहेत. आणि जे आपली रेग्युलर 10 ते 6 अशी जी लसीकरणाची वेळ असते किंवा काही ठिकाणी 11 ते 6 असते, तर ती आपण वाढवून सकाळी 2 ते 3 तास एक्स्ट्रा आणि संध्याकाळी पण 2 ते 3 तास एक्स्ट्रा असे ठेवून त्या त्या गावातील जेवढं पण राहिलेलं सेकंड डोसचं लसीकरण आहे किंवा आता येणाऱ्या काळामध्ये ज्यांचे ड्यू होतील त्या सर्वांना मोठ्या संख्येने याच्यात कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्देश हाच की आपल्या जिल्ह्यातील सेकंड डोसचं ड्यूचं प्रमाण कमी व्हावं, जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना दुसरी लस मिळावी आणि आपल्या जिल्ह्यातील आरोग्याचं रक्षण व्हावं. जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात लस आणि इंजेक्शन उपलब्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी लसीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.